खूप खूप स्वागत आहे। आज मी ना तुम्हाला रक्षाबंधनची स्पेशल रेसिपी दाखवणार आहे। आज आपण बनवणार आहोत मथुरा पेढा। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघू। 1 कप मिल्क पावडर घेतली आहे आपण इथे, 1 कप दूध, इथे 3/4 कप आपण बुरा शुगर घेतली आहे। बुरा शुगर अवेलेबल नसेल तर तुम्ही पिठी साखर घेतली तरी चालेल। 1 छोटा चमचा वेलची पावडर। चला तर आता मथुरा पेढे कसे बनवायचे ते बघूया। इथे ना मी कढईत आपट ठेवली आहे। कढईत ना मी 1 छोटा चमचा भरून तूप घालते। आता हे तूप छान असं वितळू द्यायचंय। आता हे वितळलं ना की आपली जी मिल्क पावडर आहे ना 2 कप, म्हणजे ही साधारण 200 ग्रॅम आहे आणि कपने मेजर केली तर 2 कप, ही ना मीडियम फ्लेमवर ना आपण चॉकलेटी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि फ्लेम मीडियमच ठेवायची आणि सारखं असं ढवळत राहायचंय। आता इथे ना आपलं थोडस असं भाजून झालं ना 1-2 मिनिट की मध्ये ना थोडस परत 1 चमचा तूप घालून घ्यायचं आणि हे ना परत असं भाजायचं। फ्लेम ना मीडियमच ठेवायची आणि असं छान असायला ना चॉकलेटी रंग येणार। इथे ना आता तुम्हाला दिसेल थोडा थोडा असा ब्राऊन कलर येतोय। आता मी ना अजून 1 चमचा तूप घालते। आपले अजूनपर्यंत छोटे 3 चमचे तूप घालून झाले आहेत। आता ना ही आपल्याला असा माव्यासारखा वास येतो। अच्छा, अजून 1 चमचा तूप घालून घेणार आहे मी। आणि आपल्याला ना बाहेरचा मावा ना माहिती नसतो कसा आहे, तर आपण दूध पावडरचाच मावा करून घेतोय। आता ना इथे आपण आता हे भाजत आले। आपण याच्यात शेवटचा 1/5 चमचा तूप घातलंय। आपण टोटल ना 5 चमचे तूप घातले आणि आता याला ब्राऊन कलर येतोय। तर तुम्ही ना हळूहळू त्याला नीट छान कंटिन्यू स्टार्ट पासन ढवळत राहा, नाहीतर करपेल दूध पावडर। आता आपलं ना हे छान असं भाजून होत आलंय। हा ना असा चॉकलेटीचा रंग आलाय। आपल्याला ना अजून थोडासा डार्क करायचंय, तर आपण ते थोडं अजून भाजून घेऊया। आता आपलं ना हे असं छान असं चॉकलेटी भाजून झालंय। आता ना ह्याच्यात मी थोडं थोडं करून असं दूध घालणार आहे। एकदम दूध नाही घालायचं, थोडं थोडं करून दूध घालायचं आणि मिक्स करायचं। हे छान असं मिक्स करूया, म्हणजे जे कोरडं असतं ना ते सगळं हे होतं, ओलसर होतं। आता परत मी हे दूध सगळं घालून घेते आणि आता छान मिक्स करून घेते। हा बघा किती छान असा चॉकलेटी रंग आलाय दूध घातल्यामुळे। आणि मी गॅस बंद केलाय आणि जरा हे आता मी छान असं मिक्स करून घेते आणि आपण हे थंड करून घेऊया एका भांड्यात काढून। हे असं भांड्यात मी काढून घेते आणि आपण हे जरा 15 मिनिट थंड करून घेऊया। आता आपलं ना हे मिश्रण पूर्ण असं थंड झालंय, तर त्याच्यात आपण वेलची पावडर आणि साखर घालून घेऊया। आता याच्यात ना आपली साखर घालताना ना थोडी थोडी करून घालायची आणि हाताने छान अशी आधी मी ते 3 चमचे घालते आणि आता ही मिक्स करून घेते हाताने, म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो। आता ह्याच्यात ना मी अजून 1 चमचा आणि अजून 1 चमचा, म्हणजे 2 चमचे साखर घालते आणि परत मिक्स करून घेते। मी तुम्हाला शेवटी सांगेन की ह्याला किती साखर गेली ती। ह्याच्यात ना आपली सगळीच, म्हणजे जी आपण 1/4 कप साखर घेतलेली ना ती सगळीच जाणार आहे आणि ही आपण छान अशी एकजीव करून घेऊया आणि आपण 5 मिनिट हे असंच ठेवून द्यायचं। आपलं पिढ्याचंच मिश्रण झालंय तयार। आता मी हे ना 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे ते थोडंसं कडक होईल मग आपल्याला पेढे करता येतील। हा मिनिट झाली आहेत। आता आपण याचे छोटे छोटे पेढे करून घेतोय। ह्याचे असे गोल करायचे आणि हे गोल ना आपली जी बुरा साखर जी होती ना ठेवलेली
त्याच्यात असे हे रोल करायचे आणि हे पेढे आपले असे एक एक ठेवायचे। तुम्ही हवे त्या शेप मध्ये करू शकता। एकदम सॉफ्ट असल्यामुळे ना हे पेढे खूप सॉफ्ट होतात। तसे आपण हे करून घेऊया छान। तुम्हाला हवे ना त्या शेप मध्ये तुम्ही हे पेढे बनवू शकता। आणि काय माहिती आहे का, तुम्ही जितका स्वतःहून बनवाल ना प्रेमाने भावासाठी, त्याच्यात वेगळी मजा असते विकत आणण्यापेक्षा। आता आपले ना पेढे झालेत सगळे करून, आता मी ना सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। अशा प्रकारे आपले मथुरा पेढे तयार आहेत। तर तुम्ही नक्की रक्षाबंधन साठी बनवा। तुमच्या मी लाईक ची कमेंट ची वाढ बघते। आणि अजून रियाज किचनला सबस्क्राइब नसेल केलं तर रियाज किचनला सबस्क्राइब करा। थँक्यू।